सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंडलाधिकारी सुखदेव पाटील यांची निवड करण्यात आली. सोलापूर जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची तसंच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीसाठी बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राधिकृत अधिकारी DS भवर हे होते. यावेळी गुप्त मतदान पद्धतीनं नूतन चेअरमनपदी मंडलाधिकारी सुखदेव पाटील, तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांची 14 पैकी 8 मतं मिळवून निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमनपदी तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथील तलाठी भीमाशंकर भुरले यांची 14 पैकी 8 मतं मिळवून निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून DS भवर तर सहनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल मदने यांनी काम पाहिलं. या प्रसंगी पतसंस्थेचे संचालक सादिक काझी, संदीप लटके, शरद खंडागळे, जितेंद्र कदम, बसवराज सालीमठ, रियाज भाईजान, जगदेवप्पा धनुरे, भीमाशंकर भुरले, बाबा कांबळे, पंकज राठोड, रविकुमार राजवाडे, वर्षा बरबडे, सुनीता ढोणे, त्याचबरोबर अमर पाटील, सरचिटणीस अमरनाथ भिंगे, प्रदेश उपाध्यक्ष शांतिकुमार गायकवाड, धैर्यशील जाधव, नवल सरवले, रत्नाकर कांबळे, अभय गायकवाड, बंदिश वाघमारे, प्रशांत भांडेकर, सुभाष मुपडे, संस्थेचे कर्मचारी नागेश पाटील, हुसेन मकानदार, शैलजा करमाळकर, आरिफ बिराजदार, मुरलीधर आबुटे आदी उपस्थित होते. नूतन चेअरमन आणि नूतन व्हाईस चेअरमन तसंच संचालकांचा DS भवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर सभासद वर्गानं नूतन चेअरमन सुखदेव पाटील आणि व्हाईस चेअरमन भीमाशंकर भुरले यांचा सत्कार केला. या प्रसंगी नूतन चेअरमन सुखदेव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.